नमस्कार विद्यार्थी मित्रहो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? गणपतीची सुट्टी कशी गेली? छान गेली ना? बरं विद्यार्थी मित्रहो, आज आपल्याला एक कविता बघायची आहे आणि कवितेचं नाव आहे व्यायामाचे महत्त्व. आणि या ठिकाणी ही कविता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रहो, व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, बरोबर की नाही? परंतु असं लक्षात येतं की आजच्या या धावपळीच्या युगामध्ये व्यायामाकडे थोडंसं दुर्लक्ष होत चाललेलं आहे, बरोबर की नाही? तर विद्यार्थी मित्र हो, व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी कसा महत्त्वाचा आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजेच आपलं व्यायाम म्हणजेच कसा? रोजच्या रोज आणि नित्यनियमाने करावयाचा व्यायाम. हा जर व्यायाम नियमितपणे केला तर तुमचं आरोग्य हे सुदृढ होईल, तुमचं शरीर हे सुदृढ राहील, तुमच्यामध्ये उत्साह निर्माण होईल, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. आणि एकदा का आत्मविश्वास निर्माण झाला, तुमच्या तब्येतीने तुम्हाला जर का साथ दिली, तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. आणि तुम्ही जे काही कार्य कराल, जी काही गोष्ट कराल, जो काही अभ्यास कराल, तो चांगल्या पद्धतीनं होईल. आणि म्हणूनच आपल्या विद्यार्थी दशेपासून सुद्धा व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेलं आहे. व्यायाम फक्त 10वी पास झाल्याच्या नंतर, 12वी पास झाल्याच्या नंतर करायचा असा काही तरुण विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो. नाही बाळांनो, तर व्यायाम हे लहानपणापासूनच आपण केला पाहिजे. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं व्यायामाचं महत्त्व आणि उत्तम आरोग्य हे आपण कसं राखलं पाहिजे याच्या संदर्भात आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी चांगल्या पद्धतीनं या कवितेच्या माध्यमातून पटवून दिलेलं आहे. तर सुरुवातीला मी कविता वाचतो आणि मग आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया, ठीक आहे? उघडा सगळ्यांनी पुस्तकं बरं, ठीक आहे? बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत, व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाविण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजती. व्यायामे जडत्व जाई दुरी. व्यायामे जडत्व जाई दुरी. व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी. वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामाने सशक्त स्नायू. व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामाहीना पित्त कफ वायू. व्यायामहीना पित्त कफ वायू. जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती. स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. कार्य करण्याची. बघा, या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर माणिक बंडोजी ठाकूर. माणिक बंडोजी ठाकूर. तर या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या कवितेमध्ये आपल्या मानवी जीवनामध्ये व्यायामाचं महत्त्व काय आहे इथे स्पष्ट केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आता आपण एक एक चरण आपण या ठिकाणी पाहूया. बघा, व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संपूर्ण मानव जातीला संबोधून इथे सांगतायत
की व्यायाम आरोग्यदायी मित्र, आरोग्याचे रक्षण करणारा कोण असेल तर तो व्यायाम आहे. व्यायाम आरोग्य देणारा तुमचा मित्र आहे. हे ध्यानी ठेवावे सूत्र, ध्यानी ठेवावे म्हणजेच हे तुम्ही लक्षात ठेवा मित्र हो, की आपल्या जीवनामध्ये व्यायाम किती महत्त्वाचा आहे, कारण तो आपला मित्र आहे. उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे व्यायाम आहे, लक्षात घ्या. आळस वैरी मानिला सर्वत्र, आळस हा सर्वत्र आणि सर्वांनी काय मानलेला आहे, आळसाला वैरी मानलेला आहे. वैरी म्हणजे शत्रू, आलं का लक्षात? आळस हा आपला शत्रू आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि व्यायाम हा आपला कोण आहे, मित्र आहे. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. मग आळस हा जर का आपला शत्रू असेल तर आळसाला आपण जवळ बाळगलं पाहिजे का? अजिबात नाही. त्याला थारा देऊ नका असं स्पष्ट सांगितलंय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, की आळस हा आपला शत्रू आहे, त्याला अजिबात जवळ करू नका, त्याला थारा देखील देऊ नका. कारण जर का कोणत्याही गोष्टीमध्ये आपण आळस केला तर ती गोष्ट आपण कधीही पूर्ण करू शकत नाही. अभ्यासामध्ये जर का आपण आळस केला, टंगलमंगळ केली, किंवा आजचा अभ्यास आपण उद्या करू, म्हणजे आजचं काम, आजचा अभ्यास आपण उद्यावरती ढकललं, तर मित्र हो तुम्हाला तर माहितीच आहे उद्या कधीच उजळणार नाही, बरोबर की नाही? म्हणजेच आपण मग उद्या करू असं म्हणतो आणि ते काम कधीच किंवा तो अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. उद्याचं काम जे काही आपण ढकलणार आहोत त्याला सुरुवात तर करा, नाहीतर आपण नुसतं काय करतो, नाहीतर आपण काय करत बसतो, मनामध्येच विचार करत राहतो, मला हे करायचं आहे, मला ते काम पूर्ण करायचं आहे, मला हा अभ्यास करायचा आहे, मला वाचन करायचं आहे, मला लिखाण करायचं आहे, नुसतंच विचार करत राहतो पण कृती मात्र अजिबात करत नाही. म्हणून या ठिकाणी जो काही विचार तुम्ही कराल, जे काही नियोजन कराल ते तुम्ही तत्परतेनं लगेच केलं पाहिजे, त्यामध्ये अजिबात आळस करायचा नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे बघा. व्यायामा विण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. बघा, आपण म्हणतो की नाही की तो चांगला आहार घेतो, बरोबर की नाही, तरी सुद्धा तो आजारी कसा काय पडतो? त्याला एकच कारण, काय? व्यायामा विण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. जर का तुम्ही नित्य नियमाने व्यायाम केला नाही, बरोबर की नाही, आणि व्यायाम न करता तुम्ही जर का सात्विक आहार जरी घेतला, रोजच्या रोज जर का तुम्ही चांगल्या पद्धतीनं जेवण, चांगलं जेवण, शाकाहारी जेवण जरी घेतलं तरी देखील ते काय होतं, तेही मारी विकारी होऊन. विकारी होऊन, विकारी म्हणजे विष. तर ते आपल्या शरीरात चांगलं जेवण जरी गेलं तरी ते आपल्याला पचत नाही, ते विष बनून आपल्या शरीराला मारतं. कधी जर का आपण व्यायाम न करता चांगलं जरी जेवण घेतलं तरी देखील त्याचा शरीरावर काही परिणाम होत नाही, लक्षात येते? पुढे बघा. व्यायामी होय अग्निदीपन अन्नपचन सहजती. कधी होणार आहे अन्नपचन? की जर का तुम्ही व्यायाम केला तर. मग व्यायामाने काय होतं? तर व्यायामाने अग्निदीपन होतं, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमुळे आपण जो काही आहार घेतलेला आहे तो आहार सहज पचतो, लक्षात येते? म्हणून आपण जरी चांगला आहार घेतला तरी त्याला व्यायाम करणं गरजेचा, त्याला जोड म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि जर का आपण व्यायाम केला नाही आणि चांगलं जरी खाल्लं किंवा चांगला आहार जरी आपण घेतला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे आजार जडू शकतात जर का आपण व्यायाम केला नाही तर.
लक्षात येते ओके पुढे बघा व्यायामे जडत्व जाई दुरी व्यायामे अंगी राहे तरतरी जडत्व म्हणजेच काय तर उदासपणा किंवा आळस आणि तरतरी म्हणजे काय तर उत्साह मग बघा व्यायामे जडत्व जाई दुरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे की जर का तुम्ही नित्य नियमाने व्यायाम केलात तर तुमच्या अंगामधील जे जडत्व आहे जे उदासीनता आहे ती उदासीनता जो आळस आहे तो आळस कुठच्या कुठं पळून जाईल दूर निघून जाईल व्यायामे अंगी राही तरतरी आणि जडत्वपणा दूर गेला आळस गेला की मग तुमच्या शरीरामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह मोठ्या प्रमाणावरती संचारेल मग बघा एखाद्या कामामध्ये आपण इंटरेस्ट देऊन केला किंवा उत्साहाने एखादं काम केलं तर ते चुटकेसरशी होतं की नाही आणि पूर्ण होतं आणि त्याच्यामध्ये आनंद देखील असतो आणि जर का एखादं काम कंटाळवाणं पद्धतीनं केलं है की नाही जडत्व पद्धती उदास पद्धतीनं केलं तर ते काम सक्सेस होत नाही पूर्णत्वाला जात नाही त्याच्यामध्ये भरपूर चुका होतात पण तेच काम उत्साहाने केलं तरतरी जोशाने केलं तर ते काम पूर्ण होतच होतं आणि पूर्ण काम केल्याच्या कारणामुळे आपण आपल्याला आनंद देखील मिळतो बरोबर की नाही म्हणून इथे सांगितलंय व्यायामे जडत्व जाई दुरी व्यायामे अंगी राहे तरतरी रक्त व्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण बघा रक्त व्यवस्था म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे ती उत्तम राहते आणि आपल्या शरीरामधलं हे जे काही रक्त शुद्ध करण्याचं देखील काम आहे ते व्यायामाने देखील चांगलं होतं व्यायामामुळे मदत होते रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी बरोबर की नाही मग या ठिकाणी व्यायामामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया आपली सुरळीत राहते चांगली राहते वाढे विचारी सजीवपण त्याच पद्धतीनं आपल्या बुद्धीचा कस देखील वाढतो मग काय होतं बुद्धी समृद्ध होऊन विचार करण्याचा सजीवपणा टिकून राहतो म्हणजेच बघा जर आपल्या अभ्यासामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर का प्रगती करायची असेल तर आपल्याला व्यायाम करणं किती महत्त्वाचं आहे विद्यार्थी दशेपासून नाहीतर विद्यार्थी काय म्हणतात आम्ही अजून लहान आहोत आम्ही कशाला व्यायाम करू बरोबर की नाही बऱ्याच विद्यार्थी जवळजवळ 95% विद्यार्थी असा विचार करतात की आम्ही इयत्ता 10वी झाल्याच्या नंतर व्यायाम करू आम्ही कॉलेजला गेल्याच्या नंतर व्यायाम करू असं नाही बाळांनो व्यायाम हा आत्तापासूनच लहानपणापासूनच जर का केला तर आपल्या आरोग्याला त्याचा चांगला फायदा आहे लक्षात येते पुढे बघा व्यायामाने सशक्त स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायू बघा व्यायामाने सशक्त स्नायू म्हणजेच व्यायाम केल्याच्या कारणामुळे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्याच पद्धतीनं आपल्या शरीरातील जे स्नायू आहेत ते स्नायू सशक्त राहतात म्हणजे काय तर चांगले राहतात लक्षात व्यायामे मानव होय दीर्घायू दीर्घायू म्हणजे आपलं आयुष्य वाढतं लक्षात घ्या आज जर का आपण सारासार विचार केला तर संपूर्ण मानवजातीचं आयुर्मान हे घटत चाललेलं आहे बरोबर की नाही पूर्वी लोक अनेक वर्ष जगायचे 100-100 वर्ष जगायचे आता तसं काही होत नाही इथपर्यंत मनुष्य जगत नाही कसा पसा जगतो माणसाची आयुर्मर्यादा ही कमी झालेली आहे मग याचं कारण काय या धावपळीच्या युगामध्ये मनुष्य स्वतःकडे बघायचं तो विसरूनच गेला सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे म्हणजेच शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे लक्षात येतं सरकारच्या पुढे बघा व्यायामाने सशक्त स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायू मगाशी सांगितल्या पद्धतीनं की व्यायाम केल्याच्या कारणामुळे आपले स्नायू सशक्त होतात मजबूत होतात आणि
व्यायामाने आपलं आयुष्य वाढतं, आपण दीर्घायुष्य बनतो, आपण दीर्घायुषी बनतो. पुढे बघा, व्यायाम हिना पित्त कफ वायू जर्जर करती अत्यंत. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का तुम्ही व्यायाम केला नाही तर तुमच्या या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात. पित्त कप वायू, पित्त आज मोठ्या प्रमाणावरती अनेक लोक या पित्ताने हैराण झालेले आहेत. पित्त म्हणजेच इंग्लिशमध्ये ॲसिडिटी म्हणतो. मग या पित्ताने ग्रासलेले आहेत. कफ म्हणजे छातीमधील असणारी सर्दी, सर्दीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लोक हैराण झालेले आहेत. त्याच पद्धतीनं वायू म्हणजेच वाताचे आजार. आज 95% लोकांमध्ये पित्त कफ आणि वायू हे आजार मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि या आजाराने अनेक लोक हे ग्रासलेले आहेत. जर्जर करीती अत्यंत, काय सांगितलेलं आहे, जर्जर करीती अत्यंत म्हणजेच हैराण झालेले आहेत. मग हे का असं घडतं? त्याचं कारण असं की वेळच्या वेळी तुम्ही व्यायाम केला नाही म्हणून. लक्षात येतं? आणि म्हणूनच हे सगळं तुम्ही लक्षात घ्या आणि व्यायामाला तुम्ही सुरुवात करा. पुढे बघा, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती. व्यायाम केल्याच्या कारणामुळे काय होणार आहे बघा, प्रतिकार शक्ती वाढणार आहे. तुमच्या शरीरामध्ये असणारी प्रतिकार शक्ती, रोग प्रतिकार शक्ती आपण त्याला म्हणतो, बरोबर की नाही? मग अशा पद्धतीनं ज्याची रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तो आजारी पडतो, सारखा आजारी पडतो, हे लक्षात ठेवा. आणि ज्याची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असेल तो कधीही आजारी पडत नाही. मग प्रतिकार शक्ती जर का वाढवायची असेल तर काय केलं पाहिजे? दररोज नित्यनियमाने व्यायाम केला पाहिजे. तर तुमच्या शरीरातली प्रतिकारक शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती ही वाढणार आहे. लक्षात आलं? पुढे बघा, स्वावलंबनाची प्रवृत्ती. बघा, आणखीन काय वाढणार आहे? स्वावलंबनाची प्रवृत्ती वाढणार आहे. म्हणजेच तुम्ही जर का रोजच्या रोज व्यायाम केला तुमच्या अंगामध्ये प्रतिकारक शक्ती वाढेल, त्याच पद्धतीनं स्वावलंबनाची प्रवृत्ती देखील वाढेल. स्वतःची कामं तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीनं करू शकता. एक चांगल्या प्रकारचा सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येणार आहे. स्वतःमधला आत्मविश्वास तुमचा चांगल्या प्रकारे दांडगा होणार आहे. लक्षात आलं? आणि हे एकदा का झालं तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी हे नक्कीच व्हाल. आणि शेवटी म्हटलेलं आहे बघा, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. म्हणजेच या ठिकाणी काम करण्याचा उत्साह व जोम वाढणार आहे जर का तुम्ही नित्यनियमाने व्यायाम केला तर. तर बघा विद्यार्थी मित्र हो, व्यायामाचे किती फायदे आहेत आणि व्यायामाचे कितीतरी तोटे आहेत हे तुम्ही आत्ताच या कवितेमध्ये पाहिलेलं असेल. तर संत तुकडोजी महाराज याने आपल्याला आपल्या मानवी जीवनामध्ये व्यायामाचं किती महत्त्व आहे हे तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी आत्ता आजच्यापासूनच तुम्ही काय केलं पाहिजे, व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे. मग तो व्यायाम कसा करायचा तो तुमच्या घरातल्या मंडळींना, मोठ्या व्यक्तींना विचारून तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. तर मग करणार ना सुरुवात? ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपली व्यायामाचे महत्त्व ही सुंदर कविता या ठिकाणी संपलेली आहे. याचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर मी तुम्हाला PDF च्या माध्यमातून देईन. धन्यवाद.